पाशवी वृत्तीच्या गुंडांचा पशुपेक्षाही जास्त असलेला मस्तवालपणा आणि खाकी वर्दीला असलेला माज हा काही सांगलीला नवीन नाही. कधी काळी सहकाराची पंढरी असलेली सांगली ऐवद्य धंद्यांची पंढरीही म्हणून काही काळ गाजली. अशा या सांगली जिल्ह्यात पोलीस यंत्रणेला कायदा आणि सुव्यवस्थेची जाणीव कृष्णप्रकाश यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी करून दिली. कृष्णप्रकाश जाताच कायदा आणि सुव्यवस्था पुन्हा एकदा रसातळाला जाऊ लागली. अलीकडेच अनिकेत कोतळेसारख्या प्रकरणाने ते सिद्ध झाले. त्यानंतर ही काही प्रमाणात सोहेल शर्मा यांच्यासारखा अधिकारी कायदा सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करीत असताना पुन्हा वारंवार पोलीस खात्याची अब्रू चव्हाट्यावर आणणाऱ्या घटना घडत आहेत. पोलीस मुख्यालयाच्या पिछाडीसच असणाऱ्या एका वादग्रस्त हॉटेलमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा खून होतो काय आणि निवडणुकीत दंग असलेली सांगली या खुनाने सुन्न होते काय हे सारे विचित्रच आहे. काही महिन्यांपूर्वी राज्य आणि राष्ट्रीय मार्गापासून 100 मीटर अंतरावर दारू विक्रीस बंदी असताना ज्या हॉटेलमध्ये खुलेआमपणाने दारू विक्री केली जायची त्या रत्ना हॉटेलमध्येच खुनाचा हा प्रकार घडला. बेकायदेशीर दारू विक्री केल्याप्रकरणी रत्ना हॉटेलवर कारवाई करण्यात आली. मात्र पुन्हा एकदा हे हॉटेल नव्या जोमाने सुरू राहिले. अत्यंत संवेदनशील असणाऱ्या संजय नगरचे प्रवेशद्वार असणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थान बंगल्यापासून पुढे गेल्यानंतर कुपवाड रस्त्यावरच हे हॉटेल पोलीस मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर आहे. सध्या सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने आचारसंहिता चालू असल्याने सर्वसामान्यांना रात्री 10 नंतर चहा आणि वाहनधारकांना पेट्रोल मिळत नाही. असे असताना ही हॉटेल्स रात्री 12-12 वाजेपर्यंत कशी काय चालू राहतात हे न उलगडणारे कोडे आहे. पोलीस सर्वसामान्यांच्या मदतीला धावून येतात. मात्र या ठिकाणी एका पोलिसाचा बळी जात असताना कोणी धावून आले का हे पोलीस यंत्रणेनेही लक्षात घेतले पाहिजे. सध्या महापालिका निवडणुकीत सारी जनता दंग असताना पोलिसाचा बळी जाणे हे एक प्रकारे सांगली महापालिका क्षेत्रातील कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणारच आहे. आता तरी यंत्रणेने आपल्या बोडाखाली किती अंधार आहे याचा शोध आणि बोध घेऊन किमान आचारसंहितेच्या काळात तरी हॉटेल्स आणि बेकायदेशीर उद्योग रात्री 12 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत सुरू राहतात की नाही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोड्या. आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, पाहत रहा तिचा जागर, आपलं हक्काचं चॅनल.